एक तुम्ही याची जर डान्स पाहिली ना मित्रांनो, अगदी हिप हॉप डान्सर देखील याला संबोधलं जातं आणि तितकाच ताकदीचा हा फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. जितवाई जिते एलंडीचे फलंदाज लीलाधर. पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय, ऑफ स्टंप शफल केले होते आणि चेंडू फिरकावून दिलाय. डीप लॉंग लेग सीमा रेषापार चौकार. फोर्टी प्लस वर्सेस रेग्युलर क्रिकेट नेहमी सातत्याने दमदार क्रिकेटला योगदान देणारे हे तुम्हाला जितवाई इलेव्हन जितू संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. आणि 40 प्लसचा विचार केला सातत्याने फिजिकल फिटनेससाठी या संघाची उलवेनोड विभागामध्ये नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळी व्हेरी गुड बॉलिंग, दुसऱ्या बॉलवरती लगेच उत्तर दिलं आणि लीलाधरला पाठवलं मैदानातून बाहेर. पहिला धक्का लागेल तो जितवाई जिते टीमला. काय बघतोस रागान, तुझी दांडी ती उडवली रागान, तुझी दांडी ती. या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि डीजेचं अगदी सुमधुर संगीत. अरे बघतोस काय रागानं, तुझी तांडी उडवली वाघानं. आणि मयूर पाटील येतात नवीन फलंदाज. शरद याचा विचार केला ना तुम्ही, मला तर वाटतं तो इंग्लंडचा मैथू होगाट बॉलर होता ना, तशाचा फॉरेनर गोलंदाज वाटतोय. आणि कशा पद्धतीनं पंच देखील सज्ज झालेत, एक पिवळ्या कलरचा ग्लव्स आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा ग्लव्स, अगदी पायी वरती आणि डोकं खालती अशी त्यांची अदा. पंढरपूरचे आहेत इथे अंपायर आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. शॉर्ट मिड विकेटला इथे चान्स बनू शकतं, थ्रो थोडासा खराब होता तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट होते फलंदाजाच्या माध्यमातून. आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलकावरती धाबा लागतायत, त्या तब्बल एक गडी बाद असताना 5 ही धावसंख्या. बघा पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता लीलाधर यानं आणि त्याच्यानंतर लगेच त्याला उत्तर दिलं ते गोलंदाज शरद ठाकूर या गोलंदाजानं. एक दमदार बळ फलंदाज देखील आहे, तितकाच उपयुक्त गोलंदाज. त्याच्यानंतर विचार केलात त्याच्यानंतर संपूर्ण टीमने जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा यॉर्करचा इथे प्रयत्न केला होता परंतु चेंडू विचार केला नेक्स्ट स्टंपच्या बाहेर. एकदा जोरदार टॅले होऊन जाऊ दे या पंचांसाठी. व्हाईट बॉलचा इशारा हाताने देखील आणि त्याच्यानंतर पायाने देखील त्यांनी इशारा देखील केलाय. आता इथे दशरथ पाटील सर असते आणि त्यांचा त्यांनी दशरथ पाटील सरांनी कौतुक देखील केलं होतं की दुपारी जेवलेला मटण घशाखाली नको यायला असं दशरथ पाटील सर नेहमी म्हणतात. आणि ते होते दिवशी पाऊत खालापूरच्या स्पर्धेमध्ये. शरद तयार. फुल टॉस बॉल, फटका भरपूर चांगला आहे आणि हा बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. त्यामध्ये छक्का त्याने ठोकला, अरे बॉल उडाला, बॉल उडाला का. यांनी बनवलेली हे क्रिकेटसाठी सर्व तुम्ही गाणं पाहता. मग दांडी उडवली वाघानं, अरे बघतोस काय षटकार मारलाय वाघानं असं हे सुमधुर संगीत सध्याने पाहत असता. यावेळी पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल, यॉर्करचा देखील हा प्रयत्न परंतु व्हाईट बॉल. बघा इथे अंगात फेपार आला की काय आणि तशाच पद्धतीचा इथे व्हाईट बॉल पंचांचा. अतिशय गोट्या अंपायर तुम्ही पाहिला, त्याच्यानंतर माट्या अंपायर आला, त्याच्यानंतर पोट्या अंपायर आला, त्याच्यानंतर सँडी अंपायर आला आणि आता तुम्हाला हा पंढरपूरचा हॅरी अंपायर तुम्हाला पाहायला मिळतंय. भरपूर चांगलं एंटरटेनमेंट त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. 13 धावफलकावरती एक गडी बाद जिते संघ. यावेळी व्हेरी गुड बॉलिंग आणि मिडल स्टंपला इथे पकडले गेले, फलंदाज बाद होतील. हरेश बॅक टू द पॅवेलियन, मोठा धक्का. जितवा 11 जिते टीमला. बांधो दिलदार हाय गो, एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान, गुरुडी परंपरा जपतान. आगरी कोळी कराडी बांधो आमचा, बांधो दिलदार हाय गो, बांधो दिलदार हाय गो. पाहते जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळाली गोलंदाज शरद ठाकूर यांच्या माध्यमातून.
तब्बल षटकार जरूर आला होता त्यांच्या गोलंदाजीवरती आणि त्याच्यानंतर जर विचार केलात त्यांनी देखील स्वतःचं धाडस दाखवलं. तुमच्याकडे जिगर कसं असावं, कारण तुम्हाला जर गोलंदाजीमध्ये मार मिळत असेल ना तर तुम्ही विकेट घेणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी कौतुकाची थाप म्हणजे इथेचे 40+ चे समर्थक आहेत नावाखाडीचे, खाडीगावचे, ते अतिशय दमदार या ठिकाणी सहयोग सपोर्ट आपल्या खेळाडूंना करत असताना त्या फलकावरती धावा लागतात. 2 गडी बाद असताना 13 एक षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आला, एक चौकार आलाय. आणि त्याच अनुषंगाने जर विचार केलात तर स्वतःला या गोलंदाजानं सावरलं आणि एक साजेशी गोलंदाजी या रेग्युलर जिते संघाविरुद्ध करत असताना लोफुल टॉस बॉल ऑन साईडला फटका एक्सिक्यूट केला क्षेत्रशी घेतात त्या ठिकाणी, परंतु फिल्डिंग झाली खराब आणि त्याचा बेनिफिट बघा 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 इथे चौकार. थँक्यू. अगदी सुमधुर संगीत, हे खऱ्या अर्थानं आपल्या अग्रिकोली कलाकार सनी फडके आणि स्मिता तलकर यांचं हे संगीत तुम्ही ऐकताय. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करणारं हे गाणं तुम्ही ऐकलं. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, फक्त 13 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं या ओव्हरमध्ये आणि 2 विकेट महत्वाचे घेतले. ही लढत आहे टोटल 5 षटकांची ही लढत आहे. बघा पहिल्या तर 17 धावा झाले त्या ठिकाणी, माफ करा. तरी ते 17 धावा झाल्यात. ये संपार ये संपार तर नक्कीच पंच काहीतरी इथे इशारा करत असताना कमिटीला. ओव्हर्स तुम्ही जर पाहिलात तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि इथे विकेट्स देखील 2 त्यांनी संपादन केले. मरत त्यांचे 40+ पडल्यानंतर भरपूर साला त्यांच्याकडे अनुभव असतो आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना इथे एक साजेशी गोलंदाजी पाहायला मिळाली, ती अर्थातच गोलंदाज शरद ठाकूर यांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चेंजेस होईल, आता गोलंदाजी मार्कवरती येतील तर जयेंद्र ठाकूर हा देखील परिपक्व गोलंदाज. 40+ ज्यावेळेस जे मॅचेस होते त्या मॅचेसमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी याची झाली होती, परंतु रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तरी ते महत्त्वाचे 2 गडी सलामीला आले होते. ते लीलाधर आणि त्यांच्या समवेत हरेश गावण हे दोन्ही फलंदाज आता मैदानातून बाहेर झालेत. आता प्रेशर काय इथे करतील रिलीज फलंदाजांवरती. ऑफस्टम यॉर्करचा हा प्रयत्न होता. व्हेरी गुड बॉलिंग आणि ते पंच इशारा करतील अनोखे स्टाईलमध्ये व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये इथे वाढ होईल आणि 18 ही धावफलकावरती धावा लागतात. रोशन पाटील बघा रात दिवस रात्री कॉमेंट्री नाईटला, त्याच्यानंतर दिवसा आता कॉम्प्युटर ऑपरेट करत आहेत. त्या बिचारा PTCला लाईव्हच्या पोटोटर नको पाय देऊ रे बाबा. तरी हा आलाय षटकार. बघा इथे विकेट जरी गमावले तरी मात्र मी थांबणार नाही आणि फलंदाज होते मैदानावरती ते अर्थातच मयूर यांच्या बॅटमधून आलेला तडाखा षटकार. त्या तब्बल विचार केला तर 2 गडी बाद असताना 24 गोलंदाज जयेंद्र ठाकूर आहेत आणि पहिला बॉल त्यांनी भरपूर चांगला फेकला होता, वाईट फेकला होता माफ करा, आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. म्हणजेच या ओव्हर्समध्ये धाबा येतील, कदाचित सेकंड पॉवर प्ले आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अजून काय पाहिजे. भरपूर खराब सुरुवात झाली होती, लीलाधर लवकर बाद झाले, हरेश देखील बाद झाले. आता डाव इथे दोन्ही फलंदाज सावरत आहेत. लो फुल टॉस बॉल, व्हॉट अ शॉट, स्वतःला इथे सिद्ध करत असताना हा बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून सीमा पार, षटकार.
गेला, ऑडी घेऊन गेलाय, ऑडीवर भाडा घेऊन गेलाय, खऱ्या अर्थानं रिक्षावाला आहे तो, परंतु सकाळी उठून धंद्यावर जात असतो असा एक पेन विभागातील रिक्षावाला ज्याला जबाबदारीची जाणीव आहे. आणि खेळाडू जर एखादा लेट झाला तर लगेच फक्त 24/7 24 तास तुम्ही तुमच्या सेवेसाठी त्याची रिक्षा उपलब्ध असते, ते वागल्या मात्र थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक सिडी केला, शर देत आहेत बॉल खाली, उचलतील तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत, त्या म्हणजे तब्बल 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा लागतायत, त्या तब्बल 32 धावा. स्क्रीनवर तुम्हाला कमी धावा दिसत आहेत, ते रोशन पाटील कॉमेंटर ते अपडेट करतायत आणि त्यांनी फक्त इथे 26 धावा दाखवल्यात आणि टोटल धावा झाल्यात एकूण विचार केला तर तब्बल 32 धावा. ओ हो, कमालचा फटका इथे, काय एक्झिक्यूट आणि इथे भरपूर चांगला फ्लिक ऑन द रिस्क, हा बॉल जाईल पुन्हा एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. मयूर काय जबरदस्त फलंदाजी करत असताना तब्बल 4 बॉल त्याने फेस केलेत आणि त्याच्या बॅट 5 बॉल फेस केलेत आणि त्याच्या बॅट मधून टोटल 21 धावा आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग, कारण याचंच तर वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुम्ही मैदानावरती चांगली फलंदाजी करता तेव्हा तुमच्या कॅप्टनचं तुम्ही नक्कीच मन जिंकता आणि हे मन जिंकत असताना हा फलंदाज मयूर पुन्हा एकदा तयार. यावेळी लाईन चांगली होती, गुड लेन स्पॉटवर थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता परंतु स्लॅश करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या मधून, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. तर राजेश भोईर, परिधी भोईर यांचे वडील यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी शूज दिलेत, परंतु इथे फटका फसलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कलला क्षेत्रशक आहेत, गुड फिल्डिंग आणि इथे कॅच मात्र घेतली गेली आणि ज्या फलंदाजांना मैदानावरती तडाखेमंद फलंदाजी केली होती त्याच फलंदाजाला आता माघारी पाठवलंय. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले गेले ते अर्थातच आमचे मान्यवर राजेश दादा भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. इथे धक्का क्रमांक लागेल 3रा, षटक क्रमांक 2 देखील इथे कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत, त्या तब्बल 38 धावा. 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. आज तुम्ही सकाळच्या 17 पासून जर पाहिलात तर पहिला मॅच देखील स्वरांश एंटरप्राइजेस भरवणार वीर तानाजी तापोडे विरुद्ध मॅच खेळवला होता शरद स्मृती 11 ट्रॉम्बे. अगदी 89 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त 85 धावा बनवल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील धावा तुम्हाला वेगाने बनताना मिळाल्या, तिसऱ्या मॅचमध्ये देखील धावा तुम्हाला वेगाने पाहायला आल्या मिळाल्या आणि या मॅचमध्ये देखील तुम्हाला धावा वेगाने बनतायत. दफलकावर धावा लागल्या एकूण विचार केला तर 38.19 सरासरीनं ही धावगती राखण्याचं काम मात्र केलंय ते जितवा 11 जिते संघाच्या फलंदाजांनी. जरी ती ही सरासरी कायम राखली तर तब्बल 100 आकडा पार होईल आणि मैदानावरती फलंदाज आहेत तुम्ही विचार केला तर रोहित आणि निलेश, स्ट्राईकला रोहित निलेश आहेत, माफ करा स्ट्राईकला गोलंदाज शरद तयार. फुल टॉस बॉल आणि त्याला दिशा दिली आणि हा बॉल जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, षटकार. इथे आलाय षटकार, षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते अतिशय झपाट्याने 44 धावा धावफलकावरती लागतायत आणि मात्र इथे कोण रोखणार या फलंदाजांना 40+ गोलंदाजांची, इथे मात्र सडेआम कत्तल केली जाते. परंतु इथे पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघ्याच्या आधारावरती फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे अपील देखील केली गेली पंचांकडे, नॉट आऊटचा इशारा येईल. गुड कम बॅक, गुड कम बॅक शरद यांच्या माध्यमातून सातत्याने स्वतःला नेहमी सिद्ध करण्यासाठी चांगलं मैदानावरती मेहनत करत असतात आणि यावेळी थोडीशी मार बसती परंतु विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालेत. लो फुल टॉस बॉल,
फक्त त्याला दिशा दिली आणि ती शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील तोपर्यंत एक धाव. षटकार आल्यानंतर बघा त्यांनी अगदी कमबॅक केलं आपल्या संघासाठी. कमीत कमी ते जितवाई जिते संघाला 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु तसं चित्र सध्या तरी वाटत नाही, कारण 45 धावा आत्ता धावफलकावरती लागल्यात आणि विचार केला तर अजूनही 15 बॉल शिल्लक असतील या इनिंग्स मधले. यॉर्करचा प्रयत्न, हा बॉल अगदी चांगला होता, खोलवर पद्धतीचा प्रयत्न, बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, तिथे टॅप केला बॉलला, ऑनसाईडला फिल्डर येतील, एकच धाव कम्प्लीट. षटकार आल्यानंतर बघा मागच्या 3 बॉलवरती 2 सिंगल आणि असं वाटलं होतं की या षटकामध्ये देखील धाव होतील. अक्षय यांच्या चेहऱ्यावरती आज मात्र तुम्हाला सीमित असे पाहायला मिळत आहे आणि आज ऑर्केस्ट्रा देखील त्यांनी मागवला होता. मला तर वाटतंय नितीन म्हात्रे नावेगावच्या ऑर्केस्ट्रा तुम्ही पाहिलात, तर पुन्हा एकदा फटका ऑन साईडला खेळले, तिथे स्क्वेअर एकले क्षेत्रशिक येत आहेत, एकच धाव कम्प्लीट. जबरदस्त जबरदस्त वापसी इथे पाहायला मिळाली आणि या ओव्हर्स मध्ये विचार केलात तर आतापर्यंत यांनी धावा खर्च केल्यात त्या 9, आता हा शेवटचा एक बॉल असेल. इथे मोठा फटका येईल की जितवाई 11 जिते संघाच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी होतील. पार्टनरशिप जर तुम्ही विचार केलात या दोन खेळाडूंच्या मध्ये आतापर्यंत चांगली पाहायला मिळते, तब्बल 9 धावांची 5 बॉलमध्ये ही पार्टनरशिप. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका साकारलाय, दूरवरून क्षेत्रशिक येत आहेत. बघा 40+ खेळाडूंची फिल्डिंग किती चांगली होते, कॅच देखील भरपूर चांगले पकडले आणि इथे 2 धावा कम्प्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं पाहता पाहता शरदचं हे 3रं षटक देखील संपलं गेलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा लागल्यात, 3 गडी बाद 49, जितवाई 11 जिते टीम. सन्माननीय अतिथी हेमंतदादा ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज आम्हाला पुरस्कृत केले गेले, ते अर्थातच राजेशदादा भोईर यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. मी हेमंत ठाकूर साहेबांना विनंती करतो, आमचे गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावेचे सभासद आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. ते अर्थातच राजेशदादा भोईर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर 3 षटकं कम्प्लीट होत आहेत, धावा लागल्यात त्या धावफलकावरती 49, 3 गडी बाद 7 विकेट अजूनही शिल्लक असतील. ते अर्थातच ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने मात्र तुम्ही आता ही क्षणचित्रे पाहता आणि तुम्हाला आता नावागाव संपूर्ण अगदी वरती वसलेले हे तुम्हाला बंगलोज पाहायला मिळतील. आणि मी काल 2 दिवस देखील सातत्याने सांगत होतो की नीले समंदर में बसा हुआ ये मैदान है जहां पर मुंबई इंडियन्स का ये नीला समंदर बिलकुल याद आता आहे आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्यानं ही तुम्हाला दृश्य पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला, टीप लॉंग लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत, लॉंग लेगला माफ करा, उचल दिल आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन आणि तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन आणि मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. जय महाराष्ट्र. अभिमान आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्हाला जन्म घेतला आणि छत्रपतींच्या शिवरायांना पदस्पर्श झालेला हा महाराष्ट्र आणि हा बॉल जाईल वाईड इशा लॉंग आणि मिड विकेटच्यावर सीमा पार, षटकार. थँक्यू रोशन अंबरीशपुरीची ओरिजिनल आवाज होती आय थिंक ती. आणि करण अर्जुन मध्ये देखील असंच एक संगीत होतं हे मा आणि तसंच आणि बाबूशा आता असतं त्यांनी सांगितलं असतं भगवान चला ही जन्म पुनर्जन्म मला सिस्टम ही बंद कर देगा. समात मारे गेले की नाही ते फटका भरपूर चांगला आहे, हा देखील बॉल जाईल लॉंगांच्या डोक्यावरून बॅक टू बॅक आणि बघा उलट्या टंगड्या करून इथे षटकाराची इशारा करतायत. एकदा जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या आमच्या हॅरीसाठी, षटकार. व्हायरल व्हिडिओ केली रवींद्र जडेजाने आणि मात्र रातोरात लखपती झाला आणि त्याला बंगलोज मग गाडी अलिशान सातत्याने त्याला आता हायफाय आणि एक एक दिवसाचे आता 15,000 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. परंतु इथे देखील हॅरी देखील तुम्हाला चांगलं मनोरंजन देत असताना 100% परफॉर्मन्स देत आहेत सातत्याने प्रेक्षकांपर्यंत आणि आता मात्र त्यांना डान्स करावा असं आय थिंक आमच्या आयोजकांची इच्छा आहे. या ठिकाणी नक्कीच ते देखील केलं जाईल. डीजे तुम्ही सज्ज राहा आणि इथे 64 धावा बघा ड्रोन कॅमेराच्या सहाय्यानं
अगदी हे गावदेवी नावेचं मैदान तुम्हाला हे पाहायला मिळतंय. बॅटची एज सावेत होता फटका, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे लाचपडतायत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धाव संख्येमध्ये वाढ होत असताना 65 धावा. तर निलेश खेळतायत 9 या धावसंख्येवरती आणि रोहित खेळतायत 8 चेंडू 23 या धावसंख्येवरती. रोहितच्या बॅटमधून षटकार आलेत, एकूण विचार केला तर तुम्ही तब्बल 2 षटकार आलेत. आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं आणि पाहता पाहता षटक देखील 4th कंप्लीट होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 गडी बाद असताना 65 धावा. तेवढं कमी हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजमादा नसे, नसो आज ऐश्वरने या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे. मराठी राज्यभाषेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊया. तर पहिल्याच बॉलवरती तडाखा, आखू टप्प्याचा बॉल, हा बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. बॅट्समन होते त्या ठिकाणी जर तुम्ही विचार केलात तर पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून आलेला हा तडाखा षटकार. थोडं थोडं हॅरीच्या अंगात आता यायला लागलंय आणि नक्कीच आता त्यांचा डान्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बाया खेळतील आता त्यांच्या देखील अंगामध्ये. षटकारांना धावफलक धावा लागलाय त्या तब्बल 71 धावा. बॅकफूट वर जाऊन बॅकफूट पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलाय. आउटफील्ड फास्ट आहे, 40+ खेळाडू धावत आहेत त्या ठिकाणी, परंतु जोपर्यंत बॉलला अडवतील 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील सहज इथे झाला आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट झाल्या आणि 3 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल विचार केला तर 74 या धावसंख्येवरती. निखिल बाबर स्टार टेनिस क्रिकेट अँड टीम सातत्याने जेव्हा जेव्हा नावेच्या मैदानावरती स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा त्यांचं चांगलं युट्यूबचं तुम्हाला लाईव्ह क्लिअरिटी पाहायला मिळते, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. 4 बॉल शिल्लक असतील, आत्तापर्यंत 2 बॉलमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात ओव्हर द विकेटने. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्राच्या आवश्यक बाहेर आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. थँक्यू. इथे चौकार आलाय, अप्रतिम डान्स या ठिकाणी तुम्हाला हॅरीचं पाहायला मिळेल आणि चौकार आला इथे. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 78, म्हणजे तिन्ही मॅचमध्ये तुम्हाला धावा बनवता पाहायला मिळाल्या आणि या मॅचमध्ये देखील 70+ टार्गेट होईल आणि हा बॉल देखील जाईल लॉंगांच्या वरून सीमा रेषा पार. अजून एक विस्फोटक षटकार. पुऱ्याऐंशी धावा. समालोचन कक्ष, गोल्डन स्पोर्ट्स हे मान्यवर कक्ष, तुम्हाला संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं तुम्हाला इथे हे प्रत्येकाचे स्टँड पाहायला मिळत आहेत. एआरबीलीस देखील फुल टॉस, बॉल लाईन खराब आहे आणि आता मात्र धावा वेगानं येत आहेत आणि या बॉलवरती देखील जाईल सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. तर षटकाराच्या मदतीनं धावा लागलाय त्या तब्बल 90 धावा आणि सर्वात मोठी हायएस्ट टोटल इथे उभी केली जितवा 11 जिते संघानं आणि या 2 खेळाडूंच्या मध्ये जर पार्टनरशिप तुम्ही पाहिलीत तर आमच्यापर्यंत मग स्कोर माहिती पोहोचवतील.
तर 52 धावांची पार्टनरशिप एकदा जोरदार ठाले होऊन जाऊ द्या या दोन्ही खेळाडूंसाठी। आणि याच दरम्यान सन्माननीय अतिथी मित्रांनो काळीगावचे उद्योजक तथा सातत्याने स्पर्धेसाठी दमदार योगदान देणारे सागर शेठ कानाशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही पाहिलात। अर्थातच सागर शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। या व्यासपीठावरती गोल्डन क्रिकेट क्लब नाभा यांच्या माध्यमातून साकारलेल्या या स्पर्धेमध्ये सागर शेठ ठाकूर साहेबांचं हार्दिक स्वागत। तर गरज आहे विजयासाठी तब्बल 91 धावा 30 बॉल आणि 91 धावांची गरज। डीजे तर यंग 11 खजिनदार अर्थातच आमचे संदीप भोईर साहेब यांच्या वतीनं हॅरी तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, कारण तुम्ही जी कला सादर केली या कलेसाठी तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं ते अर्थातच आमचे यंग 11 खजिनदार सन्माननीय।
तिथे स्टार्ट होईल तब्बल 91 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी 40+ काठी टीमला आणि सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. तर रोमसाई ग्रुप नाबा यांच्या वतीनं हॅरीसाठी तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. हॅरी आता तुमचं डान्स अजून निखरलं पाहिजे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील एक अनुभवी खेळाडू शरद ठाकूर आणि गोलंदाज आहेत ते म्हणजेच रुपेश म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्रक्षक आहे, थोडेसे फंबल होत आहेत, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, नकार दिलाय. साथी पार्टनर त्यांच्या समवेत आहेत ते म्हणजेच मंगेश मोकल यांच्या माध्यमातून नकार दिला गेला आणि एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धाबा लागतायत. ते तब्बल स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आणि संघाची धावा इथे बनवत असताना एक धाव बिनगडी पाहत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. भलं मोठं टार्गेट आहे दोन पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. कशी इथे फलंदाजी करतील, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, कुठलीही चुकी नाही आणि पहिला धक्का लागेल खाडी टीमला. होते मोकल आणि लगेच बाद झाले शून्यावरती मंगेश आणि इथे पहिला धक्का लागेल तो खाडी टीमला. 91 धावा बनवायचे आहेत, अजूनही 90 धाव्यांची गरज. पाटलक थोडंसं मोठं तुम्हाला पाहायला मिळतंय, परंतु या धाबा बनवताना तुम्हाला संघर्षाची वाटचाल करावी लागेल. यॉर्कर बॉल जबरदस्त लाईन तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथे एक धाव कंप्लीट होते. फलंदाज आलेत नवीन मैदानावरती शरद ठाकूर यांना साथ देण्यासाठी. महेश ठाकूर थोडंसं अडचणीत आहे संघ. पहिला गडी लवकर पास झालाय आणि तशीच सुरुवात झाली होती जेव्हा प्रथम बॅटिंग करत होता. तब्बल जितवाय 11 जिते संघ लवकर बाद झाले होते. लीलाधर आता 27 चेंडूंमध्ये 87 धाव्यांची गरज. 4 धावा लागल्यात धावफलकावरती, मोठे फटके लगावे लागतील. थोडंसं या दोन संघांचा विचार केलात तर तुम्हाला बॅटिंग बॉलिंगमध्ये थोडासा फरक पा नक्कीच जाणवेल, परंतु हंबा 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतील ते. अर्थातच खाडी संघाचे हे 40+ खेळाडू. बघा स्लॅश केला होता बॉलला कव्हर पॉईंटच्या शॉर्ट कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 5 ही धावसंख्या. करंट रनरेट 7.5 सरासरीनं तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आता गरज आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 17.20 सरासरीनं. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रेट टू दी बॉलर खेळले होते, परंतु पाय लागला बॉलला आणि त्याच्यानंतर स्टंपवर जाऊन बॉल आदळला आणि शरद होते धावगती धाव घेण्याच्या मागे आणि इथे फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का या एका ठिकाणी खाडी टीमला.
या विलेस पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे परंतु पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि बॅट्समन होती त्या ठिकाणी साईनाथ यांच्या बॅटमधून आलेला चौकार. तर थँक्यू डीजे इथे. तर नक्कीच इथे खऱ्या अर्थानं चौकार आलाय, निर्णायक क्षणी गरज होती मोठ्या फटक्याची. सातत्याने गोलंदाजांनी प्रेशर टाकलं होतं आणि इथे चौकार आलाय हरेश गावण यांच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हरेश होतील तयार. वेगवेग पाहायला मिळालं या बॉलवरती. आत्ताच ही पौत खालापूरची आमदार चषकची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये साईशा इलेव्हन पेन अर्थातच त्या संघाचे पुरस्कर्ते तर आमचे खऱ्या अर्थानं साईशा पेन संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून संघ हा पुरस्कृत केला गेला होता आणि दमदार कामगिरी झाली आणि सुपर फोरमध्ये पौतच्या खालापूरच्या आमदार चषकामध्ये ते फायनलमध्ये ओमसाई बंगारपाडा संघाला पराभूत करून टॉप फोरमध्ये क्वालिफाय झाले होते. इथे एशिया लिडिंग एज आणि हवेत आहे बॉल आणि इथे झेल मात्र कदाचित सुटला गेला आणि फलंदाजाला इथे जीवनदान मिळेल. सेकंड पॉवर प्ले मैदानामध्ये आहे आणि धावसंख्या धावसंख्याचा विचार केला तर 12 ही धावसंख्या धावपळकावरती लागते. अजून गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी, तब्बल 21 बॉल आणि 79 धावांची गरज. तर नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आज जासई संघाचा अफलातून परफॉर्मन्स झाला. मागच्या दोनमध्ये द बेस्ट बटिस्टा रुपेश नव्हते आणि आज मात्र जसे आले त्या संघानं चांगली कामगिरी केली. येणाऱ्या काही कालामध्ये तुमच्या समोर नक्कीच 12-14 तारखेपासून मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल रुक्माई जासई यांच्या माध्यमातून तुम्हाला नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर घरत बिग ट्रॉफी ही देखील नाईटची स्पर्धा तुम्हाला 20 तारखेपासून पाहायला मिळेल. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहता पाहता 5 चेंडू या देखील षटकातील समाप्त झालेत. 12 धावसंख्या धावफलकावरती आणि अजूनही विचार केला तर 19 बॉल आणि 79 धावांची गरज. यातून जो संघ विजय होईल तो डायरेक्ट मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल, परंतु हे स्वप्न कदाचित दिसत आहेत. जितू आई 11 जिते संघाकडं. पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. एक धाव कम्प्लीट आणि षटक देखील संपन्न होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. 2 गडी बाद खाडी टीम. तर आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मात्र हटवली जाईल. 78 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. आता प्रत्येक षटकाचा विचार केला तर 26 धावा पाहिजेत त्यांना ही मॅच जिंकण्यासाठी. आणि पाहूया या ठिकाणी 26 धावा प्रत्येक ओव्हरला बनवल्या जातील. थोडंसं अवघड आहे समीकरण, परंतु प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतील खाडी क्रिकेट संघ. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे डी प्लस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मयूर यांच्या माध्यमातून हा क्षेत्ररक्षण झाला आणि एक धावेच्या मदतीनं हळूहळू का होईना कासवाच्या गतीना का होईना, परंतु धावसंख्येला आकार देत असताना हे दोन्ही फलंदाज महेश खेळत आहेत 5 धावसंख्येवरती आणि साईनाथ ठाकूर खेळत आहेत. तब्बल 3 बॉलचा सामना केल्यानंतर 5 धावसंख्येवरती 14 धाबा 2 विकेट. तिसरे षटक गोलंदाज आलेत रामचंद्र ठाकूर, एक अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील ओव्हर द विकेटने. यॉर्करचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, टॅप केलाय बॉलला. तिथे लॉंगॉनला क्षेत्र शिकत आहेत, डीपला उचलतील. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. रेग्युलर क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्हाला यंग चेहरे पाहायला मिळतील आणि 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्हाला 40+ अधिक वय असलेले खेळाडू, म्हणजे जे सातत्याने फिजिकल फिटनेससाठी नेहमी चांगलं क्रिकेट दाखवत असतात. एक धाव आरोग्यासाठी आणि तो संघ मात्र हा खाडी मैदानावरती खेळत असताना. पुन्हा एकदा लो फिल्टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, एकच धाव इथे कम्प्लीट होईल. जर विचार केला तर खाडीच्या इनिंग्समध्ये एकही षटकार आतापर्यंत लागला नाही, फक्त 2 चौकार लागलेत त्यांच्या इनिंग्समध्ये. 2 चौकार लागलेत मला तर वाटतंय, एकच चौकार फक्त लागलाय तो पण साईनाथ यांच्या बॅटमधून. आता स्ट्राईक एंडला खेळतील ते, म्हणजे साईनाथ पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज रामचंद्र या विलेस मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु जज करतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे.
चौकार। थैंक यू हरी, तुमच्यासाठी 400 रुपये आलेत एकूण आणि आज पगार होणार। आज शेवटचा दिवस आहे, सगळ्यांची पगार होणार। यस यस, तर इथे खऱ्या अर्थाने चौकाराला निर्णायक क्षणी 20 धाबा धावफलकावरती 71 धावींची अजून गरज 14 चेंडूंमध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न। बघा, लीलाधर ठाकूर देखील हे 40+ खेळाडू आहेत आणि पेनमध्ये जे रामचंद्र ठाकूर हे 40+ खेळाडू आहेत आणि आता मात्र 40+ फलंदाजांसमोर एक चांगली कामगिरी करत असताना, जर विचार केला पेनमध्ये रोशन सीएम ट्रॉफी झाली होती तिथे हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता, जितू आई जिते संघाकडून, आणि नक्कीच तशीच गोलंदाजी इथे साकारत असताना ओव्हर द विकेट पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न। गॅप आहे मोठी, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। एकहून जास्त धावा इथे मिळणार नाहीयेत, निलेश होते त्या ठिकाणी आणि एका धाबेच्या मदतीने धावा लागतायत धावफलकावरती 21, आता 13 चेंडू आणि 70 धाबेंची गरज। तर 22 झाल्यात, माफ करा, तर 3 षटक इथे कंप्लीट झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, आता गरज आहे ती 12 चेंडू आणि तब्बल 12 षटकारांची गरज। 12 बॉल 69, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट। आखू टप्प्याचा बॉल बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला होता पंचांकडे, आशाभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना यातून जो संघ विजय होईल तो नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करेल, कारण तिथे जासई आणि दापोडे संघ असतील सेकंड सेमीफायनल। परंतु पाहूया या मॅचमध्ये तुम्हाला मजा आली नाही, कदाचित पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला चांगली मजा येईल। पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आपले दोन्ही हात समांतर करत असताना आणि गोलंदाजाला इथे ठुमका लगावत असताना हा बॉल जाईल वाईड आणि एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होते आणि एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावफलकावरती धाबा लागतायत त्या तब्बल 23। बघा रोशन, आपला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त नेहमी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत आणि 40+ संघाला माहिती आहे की इथे आमच्यासमोर रेग्युलर चांगला क्रिकेट पेन विभागातील ताकदवर संघ आहे, तरी ते दबकले नाही, त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि जे क्रिकेटला शोभतं तेच आय थिंक तेच करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हिंमत आले नाहीत, शेवटच्या क्षणापर्यंत लढतायत या मैदानावरती। पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक माथे यांच्या माध्यमातून। आता उर्वरित बॉल असतील शिल्लक, ते म्हणजेच 9 बॉल आणि 68 धावेंची गरज। आता प्रत्येक बॉलवरती षटकार आला तरी हा सामना थोडासा दूर जाईल त्यांच्या माध्यमातून आणि कार्यार्थानं नावा संघ 40+ पराभूत झाला का या स्पर्धेतून? नावा संघ पराभूत झाला, कारण गौरी स्पोर्टची स्पर्धा नावा संघानं गाजवली होती, तिथे घारापुरी संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केलात तर फायनलमध्ये वाल संघाला। परंतु रोशन, 40+ संघ ना हा कधीच पैशासाठी खेळत नसतो, त्यांच्या तुम्ही मॅचेस बघा फक्त ट्रॉफीसाठी असतात, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या मॅचेस असतात आणि इथेही कला सादर करत असताना क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। मयूर यांच्या माध्यमात झेल टिपला गेला आणि धक्का क्रमांक लागेल 3 तो खाडी टीमला। तर 7 चेंडू आणि 68 धावेंची गरज, खराब फलंदाजी पाहायला मिळाली, तब्बल 23 धावा धावफलकावरती लागतायत। शरद बाद झाले, चांगले प्रयत्न करत होते, त्याच्यानंतर मोकल देखील चांगले प्रयत्न करत होते आणि या मेन फलंदाजांना मात्र मैदानातून बाहेर पाठवलं ते गोलंदाज रुपेश मात्रे या गोलंदाजानं। तर 7 चेंडू आणि 68 धावेंची गरज, गोलंदाज तयार। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, षटक देखील 3rd 4th देखील संपन्न होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 23, आता 7 चेंडू 68 धावेंची गरज। मला तर वाटतं कमिटी ते अनाउन्समेंट करते,
तर गोलंदाज तयार होतील या एलिझाबेथ आहे फटका आणि मात्र इथे छेल देखील टिपला जाईल अजून एक धक्का लागेल 40+ नावे खाडी टीमला फायनल जिंकली तर दापोडे संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होईल आणि जर जासई संघाचा सेकंड पारितोषिक आलं तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल दापोडे क्रिकेट संघ. रितेश षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं दाफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 29 धावा. गोलंदाज तयार. यावेळी अगोदर बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे विचार केला तर षटक देखील पाहता पाहता एक बॉल बाकी आहे पंच एक बॉल आहे षटकार तीन लगातार विकेट्स आणि डॉट बॉल एक चेंडू शिल्लक असेल तर चला भूषण आपण टॉससाठी लगेच या. स्वर्गीय मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल रखमाई जासई टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच टॉससाठी या. कॉंग्रॅच्युलेशन्स आता फायनलमध्ये प्रवेश केलाय तर जितू आई 11 जिते संघानं हार्दिक अभिनंदन.